मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा बटाटा बाजारामध्ये 50 किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नाही अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली आहे. एपीएमसी प्रशासन केवळ परिपत्रक काढत असून कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं अखेर आज माथाडी कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेत 50 किलोवरील गोणं उचलण्यास नकार दिलाय. राज्य सरकारच्या अध्यादेशाचे पालन करत 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी असलेल्या गाड्या बाजार आवारामध्ये घेण्यास देखील माथाडी कामगारांनी नकार दिलाय. यामुळे कांदा बटाटा बाजारातील प्रवेशद्वाराजवळच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधली ही दृश्य आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा बटाटा या बाजारामध्ये 50 किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. एपीएमसी प्रशासन केवळ परिपत्रक काढत असून कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं माथाडी कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेत 50 किलोवरील गोणी उचलण्यास नकार दिला. राज्य सरकारच्या अध्यादेशाचं पालन करत 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या या गोणी असलेल्या गाड्या बाजार आवारामध्ये देखील घेण्यास माथाडी कामगारांनी नकार दिलाय. त्यामुळे कांदा बटाटा बाजारातील प्रवेशद्वाराजवळच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. एपीएमसी मार्केट अर्थात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक कांदा बटाटा बाजारामध्ये 50 किलोहून अधिक वजनाच्या मालाची गोणी कामगार उचलणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. कविता, सध्याची परिस्थिती काय आहे? नक्कीच, माथाडी कामगार जे आहे कांदा बटाटा मार्केटमधले, त्यांनी आज बंद पुकारला होता. हा अचानक बंद पुकारण्यात आला होता. शेतकरी 50 किलोपेक्षा अधिक कांदे बटाटे या ठिकाणी नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पाठवतात. परंतु हे जे 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे कांदे बटाटे जे आहे, यांच्या गोण्या ज्या आहेत, या उचलण्यासाठी माथाडी वर्गाने आज स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटच्या बाहेर लांबच लांब कांदा बटाट्याच्या गाड्यांचे जे टेम्पो आहेत, छोटे ट्रॅक्टर असतील, छोटे ज्या गाड्या असतील, त्या गाड्या आज एपीएमसी मार्केटच्या बाहेरच्या गेटवरती थांबवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठमोठ्या लांबच लांब रांगा एपीएमसी मार्केटच्या बाहेर बघायला आल्या होत्या. राज्य सरकारने जे जीआर काढलेले, या जीआर वरती एपीएमसी प्रशासनाने देखील लक्ष दिले होते. परंतु एपीएमसी प्रशासन, व्यापारी वर्ग जो आहे, हा एपीएमसी प्रशासनाने काढलेल्या नियमांवरती कुठल्याही प्रकारची दखल घेत नव्हते. त्यामुळे व्यापारी वर्ग हे 50 किलोपेक्षा जास्त प्रमाणामध्ये ज्या गोण्या असतील, त्या गोण्या उचलण्यासाठी माथाडी वर्गाला काम करायला सांगत होते. त्यामुळेच माथाडी वर्गाने आज 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गाड्या या ज्या आल्या, तर त्या 50 किलोपेक्षा जास्त वजनाचे जे कांदे बटाटे आहेत, त्यांच्या ज्या गोण्या आहेत, या उचलण्यापासून. कविता, माथाडी कामगारांना काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का प्रशासनाच्या वतीनं? प्रशासनाच्या वतीनं अद्यापही माथाडी कामगारांना आश्वासन देण्यात आलेलं नाही आहे. परंतु जे प्रशासन आहे, प्रशासनाने याआधी देखील राज्य शासनाच्या जीआर वरती आदेश दिले होते की 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या ह्या उचलू नये. तरी देखील व्यापारी वर्ग जो आहे, एपीएमसी प्रशासन ह्या गोष्टी सगळ्या अंमलबजावणी करत आहे, परंतु व्यापारी वर्ग तो माथाडी यांच्यामध्ये कुठला तरी समन्वय नसल्यामुळे व्यापारी वर्ग जो आहे तो माथाडी वर्गाकडनं 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा गोण्या उचलायला सांगतो. त्यामुळे आज माथाडी वर्गाने हा जो बंद जो आहे तो पुकारला होता. किरण, कविता, ही सगळी परिस्थिती कधीपर्यंत पूर्वपदावरती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते? ही जी परिस्थिती आहे, काल देखील एपीएमसी मधले कांदे बटाटे जे व्यापारी आहेत, त्या माथाड्यांनी काल देखील बंद केला होता. थोड्या वेळापुरता हा बंद करण्यात आला होता. परंतु आज अचानक माथाडी वर्गाने हा जो बंद पुकारला होता, हा सकाळपासून बंद पुकारला होता. परंतु आता सध्याच्या घडीला जर बघायला गेलं, तर आता ही सध्या परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. किरण, कविता, माथाडी कामगारांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचा दरांवरती काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? कविता, माझा आवाज येतोय? हॅलो. हा, माथाडी वर्गाने जे 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या न उचलण्यासाठी म्हणजे नकार दिल्यामुळे कुठल्याही प्रकारचा या दरावरती परिणाम होणार नाही. परंतु शेतकरी जे आहेत, हे 50 किलोपेक्षा
जास्त वजनाच्या गोण्या पाठवत असल्यामुळे माथाडी वर्ग त्रस्त आहेत सगळ्या ठिकाणी। माथाडी कामगारांच्या या ज्या मागण्या आहेत, त्यांची जी भूमिका आहे, ती आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की प्रशासन यावरती काय निर्णय देते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर एपीएमसी प्रशासन केवळ परिपत्रक काढत असून कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं अखेर माथाडी कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.